नाशिक शहरात नेहमीच विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी वेगळं करावं याचा संकल्प घेऊन नाशिक शहरातील विविध गुन्ह्यांना मात घालण्यासाठी तसेच दरवर्षी शहरात मेनरोड येथे एका व्यसनाचा पुतळा जाळला जातो. हा कार्यक्रम म्हणजे समाजासमोर आदर्श उदाहरण ठरतो आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुतळ्याला जाळण्यात आले. मेन रोडवरील गाडगे महाराज पुतळ्यासमोर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अविनाश आहेर, श्याम दुसानी, राहुल तुपलोंडे यांनी व्यसनबंदीचा संकल्प करण्याचा संदेश या माध्यमातून समाजासमोर मांडला. या कार्यक्रमासाठी नगरसेविका वैशाली भोसले, हेमलता पाटील, अविनाश आहेर, राम ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार पांभा करंजकर, शैलेंद्र साळी, छाया बिडलान, पत्रकार ज्योती गोसावी, राहुल तुपलोंडे, डॉक्टर श्याम दुसाने तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मंगलसिंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. ज्योती गोसावी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.